नमस्कार, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। महागाई भत्त्याचे थकीत 3 हप्ते लवकरच मिळणार। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ। केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली माहिती। चला तर मग पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। महागाई भत्त्याचे थकीत 3 हप्ते लवकरच मिळणार। नवी दिल्ली। केंद्र सरकारने कोरोना संकटातही सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे। सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांचा थांबवलेला महागाई भत्ता आणि महागाई सवलत म्हणजेच डीए आणि डीआर या 3 हप्त्यात देण्याचा निर्णय घेतलाय। केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांचे रोखलेले 3 हप्ते लवकरात लवकर देण्यात येणार असल्याचं आश्वासन वित्त मंत्रालयाने मंगळवारी दिले। तसेच त्यांना 1 जुलै 2021 पासून लागू असलेल्या प्रभावी दरावर हप्त्यांचा मोबदला दिला जाणार आहे। डीए आणि डीआर हप्ते रोखून केंद्राने 37,430 कोटींची बचत केली। राज्यसभेत लेखी उत्तरात अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की कोरोना संकटाच्या वेळी बंद झालेल्या महागाई भत्त्याच्या हप्त्यापासून केंद्र सरकारने 37,430.08 कोटी रुपये वाचविले, ज्याचा उपयोग साथीच्या रोगाशी सामना करण्यासाठी केला जात होता। ते म्हणाले की केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा हप्ता आणि निवृत्ती वेतन धारकांचा महागाई सवलत 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 पासून थांबवण्यात आली होती। सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 17% महागाई भत्ता देण्यात येत आहे, त्यात 4% वाढीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। यामुळे महागाई भत्ता 21% जाईल। एप्रिल 2020 मध्ये केंद्रीय मंत्रालयाने 50 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 61 लाख निवृत्ती वेतन धारकांचे महागाई भत्त्यातील वाढ थांबवण्याचा निर्णय घेतला होता। कोरोनाच्या संकटामुळे 1 जानेवारी 2020 पासून प्रलंबित केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि निवृत्ती वेतन धारकांच्या महागाई सवलतीचा अतिरिक्त हप्ता भरला जाणार नाही असे अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले होते। त्याचवेळी 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 अतिरिक्त हप्ते दिले जाणार नाहीत, डी आणि डी आर मात्र दिले जाणार आहेत। तर ही होती अशी शैक्षणिक अपडेट्स। असेच नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।